अकोला येथील महापालिका प्रशासनाच्या जलप्रदाय विभागाद्वारे पाणीपट्टी कराचे अवाच्या सवा दराचे देयक देण्यात आले आहे. सदर देयक हे मीटर रिडिंग न घेता थेट वाढीव दराने देण्यात आले असून ही देयके कमी करण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार होत आहे. त्यामुळे नागरिकांची लूट होत असून ही लूट थांबवावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी केली आहे. शहरात पाणीपट्टी देयकाचे वितरण सुरू आहे. सदर देयकात अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रुटीयुक्त बोगस पाणीपट्टी देयक देण्यात आली आहे. यामध्ये काही नागरिकांना तर लाख रुपयाच्या वरती बिल देण्यात आल्याने मनपा प्रशासन नागरिकांची लूट करीत असल्याचा आरोप राजेश मिश्रा यांनी यावेळी केला. शहराला महान धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महानच्या धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये कोणत्या परिसरात कमी तर कुठे जास्त पाणीपुरवठा केला जातो. शहरातील अनेक नागरिकांनी इमानाने नळाला मीटर लावले आहे, मात्र अद्यापही काही जणांनी नळाला मीटर लावले नाही. अशा लोकांना मनपा प्रशासन अभय देत आहे. ज्यांनी मीटर लावले त्यांना अवाच्या सवा दराचे देयक देण्यात आले आहे. हा मीटर लावणाऱ्या नागरिकांवर अन्याय नाही का? त्यामुळे शहरातील स्लम परिसरात पूर्वीप्रमाणे वार्षिक 1200 ते नागरी वस्ती भागात 1800 रुपये प्रमाणे देयक देण्यात यावे. तसेच त्या नागरिकांकडे मीटर आहे अशा नागरिकांना स्वस्ती इंडस्ट्रीज मार्फत मीटर रिडिंग घेऊन देयक देण्यात यावे अशी मागणी राजेश मिश्रा यांनी केली. मिश्रा जी तर देखो.